रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्ग बाधितांनी मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार मोबदला दिला जावा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. गोंदिया ते बल्लारशाह या रेल्वे मार्गावर नवेगाव बांध रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांनी ट्रेन समोर आंदोलन केलं. त्यांना इतर प्रवाशांनीही साथ दिली. गेल्या 15 दिवसापासून गोंदिया बल्लारशाह ट्रेन तासातनं उशिरा येते आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोय. अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेला जाण्यास उशीर होतोय. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्यात येऊ नये यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळतोय. माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही उपोषणस्थळी भेट दिली. पुतळा हटणार नाही असं आश्वासन यावेळी निलंगेकरांनी दिलं. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. डोंबिवली स्टेशन जवळील इंदिरा चौकात किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकावर 2 अज्ञातांनी धारदार चाकून हल्ला केलेला आहे. यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे तर हल्ला करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नालासोपाऱ्यातून फायनान्स कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करून दुचाकी विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 21,40,000 34 दुचाकी जप्त केल्या. आरोपींनी बँकेचे हप्ते थकलेल्या दुचाकींचा डेटा एकत्र करून ही चोरी केली आहे. नाशिकच्या दिंडोरी इथल्या वणी फोपची रस्त्यावरील जंगलात अज्ञातानं आग लावली. यात संपूर्ण वनसंपदा जळून खाक झाली. उन्हाळ्यामुळे या ठिकाणी आधीच गवत वाळलेलं आहे त्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं. वनविभागाला आग लागल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. विकासाचा ध्यास म्हणजे